मागील 2 दिवसापासून पंढरपूर शहरामध्ये भाजपचे आमदार समाधान औताडे यांच्या वतीने रक्षाबंधन आणि हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात लाडकी बहीण योजना आल्यानंतर महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने निवडणुकीत फायदा होईल असे नेत्यांना वाटते. त्यामुळे या लाडक्या बहीण योजनेच्या अनुषंगाने पंढरपूरचे विद्यमान भाजप आमदार समाधान औताडे यांनी रक्षाबंधन कार्यक्रमाला सुरुवात केली. पंढरपूर परिसरात झालेल्या त्यांच्या या कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पंढरपूर तालुक्यातील टाकळी कासेगाव अशा गावात हजारो महिलांनी रक्षाबंधन कार्यक्रमासाठी गर्दी केल्याने लाडकी बहीण योजना लोकप्रिय होत असल्याचे दिसत आहे. तसेच भाजप आमदार समाधान औताडे यांनी आपल्या कुटुंबासह हजेरी लावत महिलांना रक्षाबंधनाची भेट म्हणून साड्यांचे वाटप केले. त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात देखील एक इसबावी येथे कैलासवासी महादेव बाबुराव औताडे प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून दैनंदिन जीवनात घरकामात व्यस्त असणाऱ्या महिलांच्या कलागुणांना वाव मिळावे आणि खुले व्यासपीठ मिळावे या हेतूने आज रक्षाबंधन व हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी उपस्थिती लावली होती. आलेल्या प्रत्येक महिलेस मिष्ठान्न भोजन तसेच उखाण्याचा कार्यक्रम आणि साडी वाटप करण्यात आले. यावेळी जमलेल्या सर्व महिलांनी आयोजकांचे कौतुक करत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पाठीमागे खंबीरपणे राहण्याचा आशावाद दर्शवला. यावेळी हा कार्यक्रम यशस्वी पार पडावा यासाठी औताडे कट्टर समर्थक समाजसेवक विनोदराज लटके यांनी देखील जातीने लक्ष घालून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न पार पाडला. तत्पूर्वी पाहूया काय म्हणाले आमदार समाधान औताडे. कारण की सकाळी 10 वाजल्यापासून ह्या महिला इथं उपस्थित आहेत आणि ज्या थांबलेल्या आहेत त्या महिला कुठली भेट वस्तू किंवा निघासाठी आलेलं नाही तर तुम्हाला मुलं तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी या महिला इथं उपस्थित राहिलेल्या आहेत. खरोखर ह्या उपनगरामधील ज्या महिलांची उपस्थित राहिलेल्या आहेत त्याचं खरोखर आमच्याकडे कौतुक वाटतं. कारण की तुम्ही आतापर्यंत या 3 वर्षांमध्ये जे विकास कामं केलेली आहेत त्या विकास कामाच्या जोरावर तुम्ही निश्चितच विकास झाल्याचं महिलांना मानणार आणि तुम्हाला हे मंत्रुपी आशीर्वाद देण्यासाठी या महिलांची उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल मी खरोखर तुमच्या सर्व आमच्या माता भगिनींच खरोखर मी आभार मानतो आणि तुम्ही आमच्या आमदार साहेबांना येत्या 2024 मध्ये तुम्ही मतरूपी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. महादेवरावांना औताडे यांच्या प्रतिष्ठान आयोजित पंढरीमध्ये 3 ठिकाणी स्नेह मिळावा हळदी कुंकू आणि आपल्याची सगळ्याची संवाद हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजच्या या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आजच्या या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं खरं तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं गेल्या 3 वर्षापूर्वी 3 वर्ष आपलं लोकप्रतिनिधित्व करायचं की आज या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद देऊन आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज सगळ्यांनी आपण पाठवलं. परंतु या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये कमी कालावधी होता. या कमी कालावधीमध्ये 1-1.5 वर्ष तर कोरोनात गेलं. राहिलेल्या 1-2 वर्षामध्ये निमित्तानं जाणं असल किंवा मतदारसंघातील अनेक कामं त्याच्यासाठी लागणारा मंत्रालयातला पाठपुरावा असल याकरिता बराचसा वेळ मुंबईमध्ये अधिवेशन आणि मंत्रालय या ठिकाणी गेला. त्यामुळं आपल्याशी इनपुट करावा आपल्याशी संवाद साधावा यासाठी वेळेच्या अवधीमुळं थोडस कमी पडलो. परंतु आज या ठिकाणी माझ्या माता भगिनींशी संवाद करावा त्यांचा स्नेह मिळावा घ्यावा त्यांच्याशी इनपुट करावं या उद्देशाने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गेल्या 3 वर्षामध्ये आपण बघत आहात की या मतदारसंघामध्ये बराचसा बॅकलॉग आहे. आज जवळजवळ या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांनी
आशीर्वाद देऊन या ठिकाणी आपल्या भागाचं लोकप्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवत असताना महाराष्ट्र सरकारमधून या ठिकाणी आपल्या मतदारसंघाकडे हजारो कोटींचा निधी, म्हणजे जवळजवळ 3000 कोटींच्या पुढे निधी या आपल्या मतदारसंघासाठी आणण्याचं काम आज या ठिकाणी केलं. गेल्या कित्येक वर्षाचा प्रलंबित अनेक प्रश्न आहेत. परवाच इजबावी ताबा आपण पुनर्वसनच्या सगळ्या खुर्ची वगैरे आपण बसतो होतो. गणेश दादा परवा आपण बसतो होतो. तिथे गेल्यानंतर पूर्ण कामाचा आढावा सांगायला चालू झाला. हे नाही ते नाही. बाबा आता इजबावीतले जी पुनर्वसन रस्ते आहेत गणेश दादा, तर तिथले 2 रस्ते घ्यायला लावले जातात. दोन्ही रस्ते त्या ठिकाणी आता 4-8 दिवसात त्याची मंजुरी येईल. म्हणजे ज्या ठिकाणी मी कधी एक तर बोलत नाही आणि जर बोललो तर ते केल्याशिवाय कधी सोडत नाही. कारण ज्या ठिकाणी विनाकारांना आश्वासन देत नाही, जेवढं होतंय तेवढं आपण करायचं, जेवढं होत नाही थोडस वाईट वाटतं पुढच्या समोरच्या माणसाला, पण त्याला म्हणायचं बाबा हे होत नाही किंवा अजून काही दिवसांनी होईल. परंतु ज्या गोष्टी होणार आहे त्या गोष्टी आज कित्येक वर्षाचे अनेक प्रश्न या ठिकाणी आपल्या मतदारसंघातले प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्याकरता अनेक प्रश्न सोडवण्याचे मी 100% प्रयत्न केलेले आहे आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला यश पण आलंय. आज इजबावी उपनगरामध्ये मला या निमित्तानं सांगायचं आहे की अनेकशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी केल्या पाहिजे. त्या आज भाजी मंडळी त्यास किती आहे इथं आहे का इजबावी? भाज्या आणायचं, चांगल्या भाज्या आणायचं म्हणलं तरी आपल्याला गावात जावं लागतं. आपल्या इजबावीमध्ये भाजी मंडळी होणं गरजेचं आहे. तिथं ड्रेनेज सिस्टम आहे का व्यवस्थित? नाही. रस्ते कोरड आहे, पिण्याच्या पाण्याचं आणि तर ताई तर मला सारखं फोन करते लिकेज बंद करायला गेले आहे का? स्मशानभूमीचे प्रश्न असेल, अनेक प्रश्न आपल्याला आपल्या समोर भेडसावतात. परंतु या प्रश्नातले रस्ते असेल, पाणी असेल, हे अनेकचे प्रश्न या ठिकाणी मी 100% सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि बरेचसे रस्ते यामधनं सोडवले आहेत. आणि या रस्त्यामध्ये आता कामांचं यादी जर वाचायला गेलं तर याला अर्धा तास जाईल आपल्याला. परंतु आज गेल्या 2 वर्षामध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार होत, आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद दिला, आपण मला त्या ठिकाणी मला विधान भवनात पाठवलं आणि त्या ठिकाणी विधान भवनात गेल्यानंतर 1 वर्षाच्या आत हे महाविकास आघाडीचं सरकार पाडून महायुतीचं सरकार आलं. म्हणजे आपल्या मतदारसंघाचा पायगुण एवढा मोठा होता की तुम्ही दिलेल्या लोकप्रतिनिधीमुळं ते महाराष्ट्राचं सरकार पाडून हे आपलं सरकार या निमित्तानं आलं. आणि हे सरकार आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या, माझ्या माता भगिनी असतील, शेतकरी असतील, सगळ्यांच्या माग खंबीरपणे या ठिकाणी आज उभा आहे. माझ्या माता भगिनी महिला सक्षमीकरण झाली पाहिजे याकरिता सुद्धा केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या ठिकाणी अनेक वेळेला अनेक योजना या ठिकाणी निर्माण केल्या. बऱ्याचशा योजना माझ्या माता भगिनी येत आहेत, बऱ्याचशा योजना आपल्याला माहीत नाहीत. आज मला वाटतं आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मात्र सगळ्यांना माहीत आहे. किती माता भगिनी आहेत यात मुख्यमंत्री लाडकी योजनेचा सहभाग, म्हणजे भाग त्यांना अकाउंटवर पैसे आलेले असे किती आहेत? चांगली संख्या तशी. आता न आलेले किती आहेत? ज्या योजनेमध्ये भाग कुठल्या तरी योजनेत तुम्ही सहभाग घेताय आणि त्यामुळे तुम्हाला आले नाही, किंवा ज्या तुम्ही सहभाग न घेतलेला नाही कुठला परंतु तुम्हाला पैसे आले अशा किती आहेत, त्यांनी हात वर करा. थोडीशी कविता कमी आहे परंतु आपण इजबावीमध्ये सुद्धा कॅम्प घेऊ. ज्या ज्या माता भगिनींचं या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये नाव नाही, वर्षाताई जबाबदारी तुमची. आता या सदस्य आहेत त्या मुख्यमंत्री लाडकी, मी त्यांनी आम्ही मिळून सदस्य आहे तिथं. त्यामुळं मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेमध्ये कुणाचं बसत असं नसन काय बाकीच बघायचं नाही. अर्ज आला मंजूर करायचा,
तर या सगळ्या माता भगिनींचं मुख्यमंत्री लाडकी बहीणमध्ये नाव या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. बऱ्याचशा महिला आहेत बचत गटांच्या मार्फत चांगल्या काम करतात, परंतु चांगल्या काम करत असताना त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन मिळलं पाहिजे आणि मार्गदर्शन मिळून या ठिकाणी आपला छोटासा उद्योग कशा पद्धतीने आपण मोठा केला पाहिजे हेही बघितलं पाहिजे. तुम्हाला निश्चित पापड मागा, निश्चित पापड फायदा ना मागा, फायदा का निश्चित पापड, निश्चित पापड आवाज कमी जातो का पापड, हे जे पापड निश्चित पापड ससा वाशिंग पावडर हे सगळं फायदा असत हे बचत गटातून सुरुवात आहे त्याची. म्हणजे बचत गटातून एवढे मोठे उद्योग म्हणजे पुण्यासारख्या प्रभात रोडला म्हणजे हार्ट ऑफ सिटी म्हणजे आपल्या एकदम शहराच्या मध्यभागी जसं म्हणतो तशा ठिकाणी प्रभात रोडला तो उद्योग त्या ठिकाणी उभा आहे विचित पापडचा. तो विचित पापडचा उद्योग बचत गटातून आज मी चालू आहे. मग आज तिथं जर एवढं करत असतील तर माझ्या पंढरपुरातल्या माता भगिनी काय करू शकत नाही. आपण प्रयत्न केला पाहिजे. आज दोन्ही सरकार केंद्र राज्य सरकार हे तुमच्या भक्कमपणे पाठीमागा आहे. आज तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा झाला तर 5 लाख रुपये पर्यंत तुम्हाला पैसे मिळतात बिगर व्याजी, बरोबर आहे. त्याच्यावर असेल तर अत्यल्प व्याजदर आहे, एकदम कमी व्याजदरात पैसे मिळतात. फक्त घ्यायचं आहे तुम्हाला, व्यवसाय चालू ठेवायचा आहे फक्त. विश्रांतीताई तो पाठीमागा आहे. विश्रांतीताईने एक प्रकल्प केलाय, केंद्र सरकारने किती दिलं माझा बचत गट 2005 पासून पंचायत समितीला कार्यरत होता. तुम्ही सगळ्या जणी माझ्या सोबत